नमस्कार, आज आपण शैक्षणिक चित्रफित म्हणजेच व्हिडिओ क्लिप कशी बनवावी याचा डेमो पाहूया. तुमच्या संगणकाच्या सर्चवरती जाऊन विंडोज मूव्ही मेकर नावाच्या सॉफ्टवेअरला सर्च करा. विंडोज मूव्ही मेकर नावाचे सॉफ्टवेअर सर्वप्रथम तुमच्या संगणकाला डाउनलोड करून इन्स्टॉल केलेलं असावं. अशा प्रकारे विंडोज मूव्ही मेकर तुमच्या संगणकावर ओपन झालेलं असेल. या बाजूला कॅप्चर व्हिडिओ, एडिट मूव्ही आणि फिनिश मूव्ही, त्यामध्ये प्रत्येकात 3 आणि असे 4-5 ऑप्शन आहेत. याच्या मदतीने आपण एक सुंदर व्हिडिओ क्लिप बनवू शकतो. ज्या विषयाच्या घटकाची व्हिडिओ क्लिप बनवायची आहे त्याच्या व्हिडिओ बनवण्यापूर्वी त्याच्या संदर्भातील इमेज, ऑडिओ आणि व्हिडिओ आणि स्क्रिप्ट रायटिंग या सर्व गोष्टी पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर आपण इम्पोर्ट पिक्चर नावाच्या ऑप्शनवर क्लिक करून काही इमेजेस इथून डाउनलोड करून घेऊ शकतो. उदाहरणार्थ या डेमो इमेजेस मी आपल्यासमोर सादर करत आहे. सर्व सिलेक्ट करून घ्या आणि त्या सर्व सिलेक्ट केलेल्या इमेजेस इथे ड्रॅग करून आणून सोडा. या ड्रॅग करून आणून सोडल्यानंतर या प्रत्येक इमेज वरती आपण नाव देऊ शकतो किंवा त्याच्या सुरुवातीला देऊ शकतो. त्याच्यासाठी टायटल अँड क्रेडिट्स नावाचा इथे ऑप्शन आहे. या टायटल आणि क्रेडिट नावाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर टायटल ऍट द बिगिनिंग, तर या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या व्हिडिओ संदर्भातील जे काही नाव असेल ते नाव इथे टाईप करू शकता आणि खालच्या बाजूला तुम्ही तुमच्या नावाचा फॉन्ट आणि ॲनिमेशन, इथून टेक्स्ट कलर, फॉन्ट कलर हे सगळे बदलू शकता. बॅकग्राऊंड कलर सपोज हा ठेवला आपण, त्याच्यानंतर फॉन्ट कलर या ठिकाणावर बदलू शकता. ॲनिमेशन इथून बदलू शकता. उदाहरणार्थ या पद्धतीने ॲनिमेशन तुम्हाला हवं आहे ते ठेवून इथे डन म्हटल्यानंतर ते ॲनिमेशन त्याला अटॅच होतं. त्याच्यानंतर या प्रत्येक इमेजवरती राईट क्लिक करून फेड इन आणि फेड आउट नावाचे ऑप्शन आपण सिलेक्ट करायला हवे, कारण ज्याच्यामुळे या सर्व इमेजेस एकमेकामध्ये चांगल्या प्रकारे मिक्सअप झालेले असतील. या प्रत्येक इमेज एकमेकामध्ये मिक्सअप झाल्याने त्याची एक सुंदर व्हिडिओ क्लिप होणार आहे. हा सर्व पार्ट झाल्यानंतर याच्यासाठी आपल्याला रेकॉर्डिंग केलेला महत्त्वाचा पार्ट किंवा एखादा ऑडिओ सॉन्ग आपणास आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी आपल्या संगणकावरती सर्चवरती जाऊन आपण सर्च केलं तर साऊंड रेकॉर्डर नावाचा एक ऑप्शन असतो प्रत्येकाच्या संगणकामध्ये. याच्यावरती जाऊन क्लिक केल्यावर असा ऑप्शन येतो. साऊंड रेकॉर्डरवर क्लिक केल्यापासून तुम्ही जे बोला त्याचं एक ऑडिओ रेकॉर्डिंग क्लिप तयार होते आणि ती ऑडिओ रेकॉर्डिंग क्लिप आपण इथे अटॅच करू शकतो. उदाहरणार्थ याप्रमाणे स्टार्ट रेकॉर्डिंग. नमस्कार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुळकोटी आपले सहर्ष स्वागत करत आहे. आणि त्यानंतर मी ही क्लिप सेव्ह करतोय. उदाहरणार्थ डेस्कटॉपला मी या क्लिपला 1-1 अशा प्रकारे नाव देऊन सेव्ह केलं. आणि जेव्हा तुम्हाला अशा प्रकारे प्रत्येक फोटोसाठी वेगळं रेकॉर्डिंग तुम्हाला करावं लागेल आणि त्याच्यानंतर ऑडिओवरती क्लिक करून तुम्ही ते रेकॉर्डिंग डेस्कटॉपवरनं 1-1 नावाची ही फाईल इथं इन्सर्ट करून घ्या, इम्पोर्ट करून घ्या. इम्पोर्ट केल्यानंतर ती फाईल इथं अटॅच करा. अटॅच केल्यानंतर सर्वात महत्त्वाची बाब व्हिडिओसाठी ही इमेजचं टायमिंग आणि तुमच्या ऑडिओचं टायमिंग हे एक येणं आवश्यक आहे. जर ऑडिओची फाईल कमी होत असेल तर इमेजची फाईल तुम्ही इथून ट्रॅक करू शकता, म्हणजे जितका वेळाचा ऑडिओ आहे तितकाच वेळाची तुमची फाईल ते ठेवू शकता. त्याच्यानंतर या ऑडिओ फाईलला कॉपी करून आपण ती फाईल बऱ्याच वेळा पेस्ट करूया, कारण आपण अदर फाईल्स रेकॉर्ड केलेल्या नाहीयेत. त्याच्यानंतर महत्त्वाचा ऑप्शन, आपण इमेजेस घेतल्या, ऑडिओ घेतला, फेड इन फेड आउट दिलं, टायटल्स दिले, आता आपण ट्रान्झॅक्शन घेऊ ज्याच्यामुळे मूवीला आपल्या खूप चांगल्या प्रकारचा लुक येईल. अशा प्रकारे एक एक ट्रान्झॅक्शन आणून या प्रत्येक इमेजवरती इन्सर्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ, आपली क्लिप ही अतिशय सुंदर होणार आहे. आणि त्याच्यानंतर व्हिडिओ क्लिप सुंदर दिसावी म्हणून आपण अशा पद्धतीचे ट्रान्झॅक्शन इथे इन्सर्ट करतो. एका इमेजसाठी एक ट्रान्झॅक्शन आपण देऊ शकतो. कुठल्याही प्रकारचे असे ट्रान्झॅक्शन इथे असलेल्या सर्व ट्रान्झॅक्शनचा आपण इथे वापर करू शकतो आणि अगदी 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपण आपला एक छोटा मूवी इथे तयार केलेला असतो. त्याच्यानंतर आपण सर्वप्रथम इमेजेस घेतल्या, ऑडिओ घेतला, टायटल दिलं, फेड इन फेड आउट केलं, ट्रान्झॅक्शन घेतले. त्याच्यानंतर इफेक्ट देण्याची इतकी आवश्यकता नाही, वाटलंच तर इथले इफेक्ट देऊ शकतो आपण. आणि लास्टली त्याचा प्रिव्ह्यू आपण इथून पाहू शकतो. आपण बनवलेल्या व्हिडिओ क्लिपचा हा प्रिव्ह्यू आपणास इथे दिसतो. आणि लास्टली फाईल नावाच्या ऑप्शनवरती जाऊन सेव्ह मूवी फाईल केल्यानंतर माय कम्प्युटरमध्ये
नेक्स्ट नाव क्लिक करा आणि इथे ज्या पद्धतीचं टायटल तुम्हाला त्या व्हिडिओ क्लिपला द्यायचं आहे नेक्स्ट म्हणा. अगदी काही वेळामध्ये तुमचा व्हिडिओ या पद्धतीने रन होऊन प्ले झालेला असेल आणि अशा पद्धतीने विंडोज मूव्ही मेकरच्या माध्यमाने आपण अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये एक सुंदर व्हिडिओ बनवू शकतो. अधिक माहितीसाठी www.शिक्षणभक्ती.in आणि शिक्षणभक्ती यूट्यूब चॅनलचा वापर करा. थँक्यू.